मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा सर्वार्थाने ऐतिहासिक करण्याचा संघ शिवसेना नेत्यांनी बांधलेला आप आहे आपल्याबरोबर आमदार संजय सिरसाट आहेत सिरसाट साहेब हे कसं आव्हान होतं की एकंदरीत संपूर्ण मराठवाड्यातून आज शिवसेनिक या ठिकाणी येणार आहेत ही सभा ऐतिहासिक करण्यासाठीचं एक लक्षात घ्या की आम्ही या सभेसाठी विशेष असे प्रयत्न नाहीत परंतु या मराठवाड्यातील जनतेला त्याची जाणीव आहे शिवसेना प्रमुख जेव्हा पहिल्यांदा या संभाजीनगरमध्ये आले होते आणि त्यांनी घौडदौड ते आता मराठवाड्यात महाराष्ट्रात सांगितलं होतं आणि अनेक जण असे आहेत नांदेडचे असेल परभणीचे असेल लातूरचे असेल बीडचे असेल उस्मानाबादचे असतील ते सर्वजण इथं हायला काही लोक इथं होते आणि इथं असलेला अत्याचार इथं असलेला त्यांचा त्यांच्यावर होणारा दादागिरी ही त्यांनी अनुभवलेली होती आणि म्हणून ह्या वर्धापन दिनाला आपल्याला पण जायचं आहे सदतीस वर्षापूर्वी जी लहान लहान जी होती बच्चे कच्ची आज ती मोठी झालेली आहेत त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगितलेलं आहे की तू आमच्यावर काय अन्याय व्हायचा आहे आणि म्हणून कदाचित त्या भावनेतून सुद्धा शिवसैनिक मोठ्या संख्येने या मराठवाड्यात यायला लागलेल्या आहेत मागच्या सदतीस वर्षाचा अनुभवापैकी तुम्ही पण एक अनुभव घेणारे आहात काय बदललं आहे मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की मनसे असेल किंवा भाजप असेल त्यांनी केलेल्या टीकेला या ठिकाणी कसं प्रत्युत्तर मिळणार आहे मनसे तर त्या काळात नव्हताच मनसे त्याचं निर्मिती आता झाली भाजप होता परंतु भाजपची विचारधारा जी होती ती संकुचित आणि त्यांच्या पुरती मर्यादित होते रस्त्यावर उतरून लढणारा माणूस लोकांना भेटत नव्हता आणि मग शिवसेना जेव्हा रस्त्यावर उतरली त्या काळातला एक मी जेव्हा शिवसेना स्थापन झाली त्यातला त्या 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 मी एक आहे आणि शिवसेना रस्त्यावर उतरल्यानंतर जो काही संघर्ष या ठिकाणी करावा लागला त्या संघर्षामुळं या शहराचं चित्र बदललं या शहरात लोक यायला घाबरायचे ग्रामीणचे लोक घाबरायचे या शहरामध्ये शहाऐंशी ते एकोणनव्वद पर्यंत जवळपास सव्वीस दंगली झालेल्या आहेत अनेक महिलावर अत्याचार व्हायचे अनेक पुरुषांवर अत्याचार व्हायचे आणि ते आम्ही सर्व जेव्हा त्याचा निपटारा करायला लागलो त्यांना प्रत्युत्तर द्यायला लागलो त्या प्रत्युत्तरामुळे लागल। आज या शहराची एवढी भरभराट झालेली आहे आज जर हे शहर पाहिलं तर आता कुणाची दंगल करायची हिंमत नाही हा शिवसेनेचं वचक आम्ही या शहरावर बसवलेला आहे ठिकठिकाणी थीक बॅनर लागलेले आहेत होय संभाजीनगरच म्हणून मग आता पक्षप्रमुखांच्या तोंडचं संभाजीनगर अधिकृत मुख्यमंत्र्यांच्या तोंडी कसं आहे निश्चितच शिवसेना प्रमुखाने जो शब्द दिलेला आहे संभाजीनगर हे संभाजीनगर झालंच पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत आणि काही टेक्निकल जरी अडचणी असल्या तर गेल्या वेळेला संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव शा केंद्र शासनाकडे पाठवलाय त्याला त्यांनी मान्यता दिली पाहिजे पाच गेल्या पाच वर्षात जर तुम्ही पाहिलं तर आम्ही भाजपसेना एकत्रच होतो ना हे जे आता जे बोंब मारतायत ना यांना काही काम नाही हो यांना फक्त आता आपली प्रसिद्धी कशी करायची आणि यांना त्याची नाही आम्ही जेव्हा लढत होतो त्या टायमाला हे कदाचित शाळेत सुद्धा जात होते मा का नाही मला माहीत नाही पण तो तेवढा काळ आम्ही घालवलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये अनेकांनी आपल्या आहुती दिलेल्या आहेत अनेक जण जीवानीशी गेलेले आहेत त्याची जाणीव या लोकांना नाही तुमच्याच एका नगरसेवकाने शेंडी जानव्याचं हिंदुत्व हद्दपार करा अशा प्रकारचं एक जाहिरात दिलेली आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बघा शिवसेना ही जातपात तशी मानत नाही शेंडी जानवे हा प्रकार आमच्याकडे नाही आहे परंतु एक त्या नगरसेवकांनी जे जा, जा जाहिरात दिली ते शिवसेना प्रमुखांची काही जी वाक्य आहेत किंवा उद्धव साहेबजी म्हणतात आपल्याला हिंदुत्व कसं पाहिजे आपल्या घंटा बडवणारा हिंदू नको आहे आपल्याला हे उगाच शेंडी जाणव्याचं असं हे असं नको आहे आपल्याला आपल्याला सर्व काय सर्वांना समावून घेणारं हिंदुत्व पाहिजे सर्व जाती धर्माला समावून घेणारं पाहिजे म्हणून पर्टिक्युलर जात म्हणून आम्ही हिंदुत्वाकडे पाहत नाही आम्ही तुम्ही करताना सर्वांना बरोबर घ्या ना बरो बर ताकद आपली एक एक जा, जागी आली पाहिजे तरच तुम्ही लढू शकाल हे शिवसेना प्रमुखाचे विचार होते भाजप ह्याच वाक्याला आक्षेप घेते सध्या काही स्थानिक नेते देखील भाजपला काय आता काय त्यांनी कशावर आक्षेप घ्यावा हा त्यांचा विचार आहे भाजपला तशा बोलायला आम्ही काही बोलू शकतो परंतु त्यांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की तुम्ही हे जे बोलतायत त्याच्यामुळे हिंदूच्या मतामध्ये तुम्ही फूट पाडतायत आणि उद्या जर आपला हिंदू मतामध्ये जर फूट पडली ना याची जबाबदारी सुद्धा भाजपवर राहणार आहे आता काही बॅनर भाजपची लागलेले आहेत उदाहरणार्थ तुम्ही टँकर माफिया पोचला वगैरे वगैरे जसं की पाण्याचा खूप मोठा मुद्दा आहे गेल्या काही दिवसात भाजपने आक्रोश मोर्चा देखील घातला त्या मुद्द्याला धरून मुख्यमंत्री काय बोलणार आहेत आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे निश्चितच आहे पाण्याचा प्रश्न या शहराचा गंभीर आहे तो सोडायलाच पाहिजे आपण सर्वांनी मिळून सोडायला पाहिजे हा माझा तुमचा प्रश्न नाही हो या शहराचा प्रश्न आहे म्हणून सोळाशे ऐंशी कोटीची योजना आज कार्यान्वित होते आता तुम्ही चार दिवसापूर्वी पाहिले तर पा मोठ्याला जे पाईप जे मेन पाईपलाईन आहे ते टाकायचं काम सुरू आहे हे सर्व आपण करतो आहे आणि आम्ही टँकर लॉबी वगैरे नाही काय खैरेंची लॉबी आहे का हे टँकर आहेत का का संजय शिरसाटचे का दानवेचे का प्रदीप जयस्वालचे हे बोलायला काय जात नाही करणार आहे तुम्हीच आणि बोलणार आहे तुम्हीच म्हणून तुमचा धंद्याकडं धंदा म्हणून या शहराकडे पाहू नका या शहराकडे विकासाच्या दृष्टिकोनातून पहा मनसेचं रेकॉर्ड मोडील आजची सभा मनसेचं काय रेकॉर्ड आम्ही रेकॉर्ड मोडण्यासाठी सभा घेत नाही आम्ही आमचं रेकॉर्ड जे पूर्वीचं आहे ते तोडण्यासाठी हे होते संजय शेसाड यांनी सांगितलं की आमचं पूर्वीचंच रेकॉर्ड तोडण्यासाठीच ही आजची सभा ऐतिहासिक असणार आहे कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे एबीपी माझा औरंगाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट